नमस्कार, साम डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी विकास मिरगणे। काल राज्य सरकारने एक खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो महाविकास आघाडीच्या दृष्टीने ज्या येणाऱ्या निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या, भूसदस्यीय प्रमाण प्रभाग जी रचना आहे त्यानुसार त्या निवडणुका होणार आहे असं जाहीर केलंय। या संदर्भात काल मनसेने सुद्धा विरोध दर्शवत आहे। त्या नवी मुंबई महानगरपालिके संदर्भात येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत निलेश वानखिले यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत येणाऱ्या निवडणुकी संदर्भात मनसेची भूमिका काय असणार आहे आणि यांना प्रभाग रचना जी आहे त्यांचा विरोध आहे का, बहुसदस्यीय जी प्रभाग रचना करण्यात आली आहे या संदर्भात मनसेने विरोध दर्शवलाय, तुम्ही सुद्धा विरोध दर्शवलाय, काय सांगाल, काय नुकसान होणार आहे? नक्कीच या नवी मुंबईमध्ये आता पॅनल पद्धत लागलेली आहे तीनची। आमच्या नेत्यांनी सांगितलं की नक्कीच आम्ही या विरोधात कोर्टात जाऊया। माझं असं मत आहे की या नवी मुंबईमध्ये जे आज इलेक्शन लागू केलेले आहे त्या इलेक्शनमध्ये 14 गावांचा विषय अडवली गोंसोली मधील लोड त्या मुद्द्यांकडे आपण लावून तुमचा याला विरोध आहे का? आता हे महाविकास आघाडीने केलेलं त्यांच्या बंडखोरी होऊ नये, त्यांना जास्ती तिकीट मिळावं, काँग्रेस असते राष्ट्रवादी शिवसेना त्यासाठी बहुसदस्यीय जे प्रमाणपत्र प्रभाग रचना आहे ती केलेली, काय विरोध असणार आहे तुमचा? नक्कीच ना, कारण त्यांच्यात ताळमेळ नाहीये, त्यांची लोक कुठंतरी फुटू नये त्याच्यासाठी ही रचना केलेली। आम्ही कालचं बघितलं स्टेटमेंट तर महाविकास आघाडीचं, यांनी त्यांच्या फायद्यासाठी केलेली। पण माझं असं मत आम्ही बी तयारी ते आमचे बी सन्माननीय राजसाहेबांनी सांगितले की आम्ही सगळ्या गोष्टीला तयार आहे, पण विषय असा आहे की आमची नेते आज कोर्टात जाणार ठरवतील काय होईल ते। पण माझं असं म्हणणं आहे की आम्ही नवी मुंबईमध्ये आमचे सगळे उमेदवार त्याच गोष्टीसाठी सक्षम आहे। महाविकास आघाडीने यासाठी त्यांना फायदा झाला, नवी मुंबईला कसं पाहतं? तुमचा पक्ष कमकुवत आहे, काँग्रेस कमकुवत, राष्ट्रवादी कमकुवत, तुम्हाला याचा फायदा होईल असं वाटतं का? कशावरच्या आधारे फायदा होईल की तोटा होईल जास्ती? नक्कीच याच्यात आमचा नक्कीच फायदा होईल, तोटा होणार नाहीये, कारण महाविकास आघाडीमध्ये एवढी त्यांच्यात भांडणं आहे। कारण आता काही लोकांचे आम्हाला फोन आले होते की बाबा हे रचना केली नक्की खरी, पण याच्यामध्ये नक्की कोण कुणाला पुढे नगरसेवकासाठी उमेदवारी देणार आहे त्यांच्यातच वाद चालू झालेले आहे आणि याच्यातूनच आम्हाला फायदा होणार आहे। आणि हे जी रचना जी भाजपने 2017 जी देवेंद्र फडणवीसनी मांडली होती त्या आधारावर यांनी ही प्रस्ताव मांडलेला आहे। पण मला असं कुठेतरी वाटतं की नक्की यांच्या भांडणामध्ये मनसेचा फायदा होईल। राज्यामध्ये शिवसेना भाजपचं सरकार बनवू शकत नाही असं स्थिती निर्माण झाल्यानंतर आता भाजप आणि मनसे युती होण्याची दाट शक्यता आहे, याकडे कसं पाहताय? हे आमचे नक्कीच आमचे नेते सन्माननीय राजसाहेब ठरवतील, याच्यात आम्ही काय बोलणार नाही, वरतून जो आदेश येईल त्याचं आम्ही पालन करणार। जो 14 गावांचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर तुमची भूमिका काय? 14 गावांचा असा विषय सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या मुलासाठी आडवली भुतवली 14 गावांचा श्रीकांत शिंदेला इलेक्शनला खासदारी केला, त्यांच्या वार्डासाठी त्यांनी तिकडं वळवलं, नंतर ते 14 गावानंतर वैतागले कारण तिथं कोणतं डेव्हलपमेंट नाही आलं, त्यांना तिथं गाजर दाखवलं होतं शिवसेनेनी आणि तिथं कसलाच म्हणजे काय रोड नाही, कसले रस्ते नाही, पाण्याचा नाही, पाण्याचे टँकर मागवतात। आता ते वैतागून सन्माननीय आमचे आमदार राजू पाटील यांच्याकडे गेले, राजू पाटलांनी आमच्या आयुक्तांना सांगितलं की ही गावं इकडे वळव आणि ती 14 गावं सांगतात की आम्हाला नवी मुंबईत या, कारण नवी मुंबईचं डेव्हलपमेंट बघून नवी मुंबई यायचा प्रयत्न आहे त्यांचा। पण आता हे समजा बहुसदस्यीय प्रभाग मध्ये राहते पण याच्यामध्ये खूप राजकारण होतं, एका वार्डमध्ये 3 नगरसेवक असणार आहे, त्यामुळे कशा पद्धतीने विकासावर परिणाम होईल का, विकासाचा फायदा होऊ शकतो वार्डनुसार? आता विकासाचा फायदा आता एक असं महाविकास आघाडीने त्यांच्या फायद्यानुसारच हा प्रकार केलेला आहे, नाही तर सिंगल लॉबी चालली असते आम्हाला। पण नाही त्यांना त्यांची बोलतात ना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात फुटाफूट नको म्हणून यांनी पॅनलची पद्धत आणलेली आहे। आता जी सिडकोची घरं आलेली आहेत गणसोली या परिसरामध्ये अनेक मतदार तिकडे येऊ शकतात, मग त्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? म्हणून तर मी सांगितलं की त्यांचं भौगोलिक रचना काय आहे ते आता आम्हाला बघायचं आहे, कारण गणसोली लोडमध्ये आता काही नवीन लोक आले त्यांना मतदाराचा हक्क नाहीये आणि एवढी लोक आली आणि त्यांना मतदार हक्क नाही म्हणलं मग ते कसं होईल, ते टॅक्स देणार, पाणी बिल भरणार, मग त्यांना मतदाराचा अधिकार असायला पाहिजे ना असं मला वाटतं। महानगरपालिका 111 जागा आहे, मनसे तर खूप कमकुवत आहे, किती जागा लढू इच्छितात किंवा या दृष्टीने किती तयारी चालू आहे? नक्कीच आम्ही कमकुवत नाहीये, तुम्हाला प्रामाणिक सांगतो आमचे सगळे उमेदवार तयार आहेत, फक्त आमच्या सन्माननीय साहेबांनी सांगावं आम्हाला आणि आमची तेवढी ताकद आम्ही दाखवू नये मुंबईला। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई नवी मुंबई महानगरपालिके दृष्टीने तयारी करताना दिसून येते। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडे सह विकास मिळेल, साम टीव्ही नवी मुंबई।